लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। जिंतूर शहरातील एकलव्य शाळा परिसरात राहणाऱ्या दोन विद्यार्थी खेळत असताना जिलेटिन काड्या उघड्यावर पडलेल्या असल्यानं त्या घेऊन मोबाईलच्या बॅटरीला लावल्या असल्याने मोठा स्फोट झाला। यामध्ये 11 आणि 9 वर्षीय विद्यार्थ्याच्या हाताला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे। यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार 13 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली। त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे। मात्र एवढ्या स्फोटक कांड्या रस्त्यावर आल्या कोठून असा सवाल उपस्थित असून याबाबत महसूल आणि पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारा विद्यार्थी शेख असलम वय 11 वर्ष आणि अनस शाहिद पठाण वय 9 वर्ष हे दोघेजण घराजवळ खेळत असताना रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वायर असलेल्या कांड्या दिसून आल्या। यावेळी दोघांनी सदरील कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडले असता कांडी फुटल्याने मोठा आवाज झाला। यावेळी असलम शेख याचा हातात सदरील कांडी असल्यामुळे संपूर्ण हाताला मोठी आणि डोळ्याला गंभीर जखम झाली, तर जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली होती। यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते। यावेळी डॉक्टर हनीफ खान, परिचारिका नलिनी गावित, गुले लॅब टेक्निशियन विनोद राठोड, गजानन धोत्रे, बालाजी नेटके यांनी जखमींवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी माबूद खान, जिंतूर। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।